अमरावती शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात गेली अनेक वर्ष कामे करून अनेक सामाजिक कार्य मनसे सभासह दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करून संतोष बद्रेसह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्य केले, मात्र आता याच मनसे पक्षात अंतर्गत कलह गडबाजी झाल्याने संतोष बद्रेसह 80 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता मनसे पक्षाची सोडचिठ्ठी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करण्यात आला. या नवीन कार्यकारिणीबाबत आणि कोणामुळे मनसे पक्ष सोडला याची माहिती बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बद्रे यांनी स्पष्ट केले. शिवसेना सोडली होती की हे चार आडा आजूबाजूचे लवंडे होते त्यांच्यामुळे मी शिवसेना सोडली आणि दुसरा पक्ष स्थापन केला. तसंच अमरावतीतही एक लवंड आहे आणि तो सगळ्यांच्या भुजभूज करतो आणि पक्ष वाढू देऊन देत नाही, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला. आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा महत्त्वाचा उद्देश हाच होता की आम्ही 10 तारखेला माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 80 पदाधिकारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात शिंदे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही प्रवेश घेतला होता. आणि हा प्रवेश याच्यासाठीच घेतला होता की एकनाथ शिंदेसाहेबाचं जे धोरण आहे ते बाळासाहेबाच्या ध्येयाप्रमाणे आहे. बाळासाहेब जे बोलत होते ते करूनच दाखवत होते, त्याप्रमाणे आता एकनाथ शिंदेसाहेब करत आहे. त्यासाठीच आजची प्रेस कॉन्फरन्स होती. आणि या 8 दिवसात महानगरातील पूर्ण पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या आमचे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ पडोळे, शहर अध्यक्ष आशिषभाऊ ठाकरे आम्ही दोघंजण मिळून ह्या नियुक्त्या येत्या 8-10 दिवसात करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्या मागे आम्ही सदैव तसे आमचे शिंदे साहेबांचा सच्चाईचा नाही आम्ही गद्दार नाही आहे, आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे. खाली वरिंदा शिवसेना ही बाळासाहेबाची आहे आणि बाळासाहेबांची शिवसेनेसोबत आम्ही लोक आहे आणि त्याच्यानंतर जो आम्हाला सच्चाईचा पक्ष म्हणेल आम्ही जाऊ शकतो असा का भाग नाही. आणि एका विचारावर आम्ही हिंदुत्व या विचारावर आम्ही ज्या मनसे संतोष होती इतकी होते त्या मनसेची विचारधारा आतापर्यंत 2-3 वर्षापर्यंत हिंदुत्वाची नव्हती ती आता या वर्षभरात वर्षात मराठी आता फक्त हिंदुत्व घेऊन चालू मराठी आणि हिंदुत्वही होतो हिंदुत्वाचाच महाराष्ट्र. याच्यापूर्वी कधी याच्यापूर्वी तुम्ही कधी 40 साली वाचले कधी तुम्ही भोंगे उतरवले या आता वर्षभर वर्षात असे जे विचार आहे हिंदुत्वाने जे उपक्रम राबवले आज ठाकरेंनी ते याच्या अधिकारी दिसले नाही. उलट ते मराठी आणि महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र कोणी होतो हे भाषा होती त्यांच्या राजसाहेब जे हे घेत होते ते त्याप्रमाणे आम्ही चालून राहिलो होतो. पक्षात एका व्यक्तीमुळे आम्ही मनसे सोडली, मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विश्वास होता, राज ठाकरे दौऱ्यावर आले की त्यांना भेटण्याकरिता कोणत्याही पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्याशी भेटू देत नव्हते, यामुळे माझ्यासोबत 80 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. येत्या काही दिवसात शहर कार्यकारिणीचा गठन करणार असल्याची माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली. पत्रकार परिषदेत शिंदे शिवसेना गटातील जिल्हा अध्यक्ष अरुण पडोळे, नवनियुक्त महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, शहर प्रमुख चंदू आठवले, मनीष ठाकरे, वृंदा मुक्तेवार, प्रीती साहू, राम पाटील, शुभम वानखडेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.